सर। नमस्कार श्रोते हो, आज आपण राधानगरी परिसरातील प्राण्यांविषयी अधिक माहिती घेऊयात। राधानगरी अभयारण्य हे गवा अभयारण्य म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। गव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या अभयारण्यात आत्तापर्यंत 36 पेक्षा जास्त प्रकारच्या वन्यप्राण्यांची नोंद झालेली आहे। समृद्ध जंगलाचे प्रतीक असलेला वाघ येथे आढळतो, त्यामुळे या जंगलाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे। गवा हा येथे मोठ्या संख्येने दिसणारा सस्तन प्राणी आहे। या गव्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा पूर्णतः शाकाहारी प्राणी आहे। साधारण पूर्ण वाढ झालेल्या गव्याचे वजन 1 ते 1.5 टनापर्यंत असते। पिळदार शरीरयष्टीमुळे गवा अतिशय आकर्षक दिसतो, पण गवा हा खूप लाजाळू प्राणी म्हणूनही ओळखला जातो। जन्मता मातकट तपकिरी रंगाचा हा गवा जसा जसा मोठा होत जातो तसा काळा कुळकुळीत होतो। गव्याची घानेंद्रिये फारच तीक्ष्ण असतात, त्यामुळे गवा लांबूनच वासावरून आपला धोका ओळखू शकतो। कळपाने राहणारा हा प्राणी कधीकधी एकटा पण असतो। एकटा राहणाऱ्या गव्याला एकूल असे म्हणतात। गवा हा सहसा संध्याकाळ ते पहाटेपर्यंत चरण्यासाठी बाहेर पडतो। आज जंगलातील कमी होत चाललेल्या गवताळ रान व पाण्यामुळे हे गवे गावाजवळील शेतामध्ये दिसत आहेत, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिमेकडील तालुक्यांमध्ये गवा मानव संघर्ष हा आजकाल नित्याचाच झाला आहे। श्रोते हो, गव्यासोबतच येथे सतत दर्शन देणारा दुसरा प्राणी म्हणजे महाराष्ट्राचे राज्यप्राणी शेकरू। शेकरू हा साधारण 3 ते 3.5 फूट लांब असतो। यामध्ये त्याची झुपकेदार शेपूट आपले लक्ष वेधून घेते। शेकरू हे उंच झाडावरच राहतात। एक एक झाडावरून उड्या मारत जाण्याच्या त्यांच्या या सवयीमुळे त्यांना उडती खार किंवा राक्षसी खार म्हणून पण ओळखले जाते। या शेकरूंची एक गंमत म्हणजे हे फक्त एक घरटं बांधत नाहीत, किमान 5 ते 7 घरटी ते बांधतात। सकाळी एका घरट्यात, दुपारी एका घरट्यात असे सतत घरटी बदलून विश्रांती घेत असतात। फळझाडे असलेल्या परिसरात तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी हे शेकरू नक्की दर्शन देतात। श्रोते हो, या परिसरात सांबर हे हरिण कुळातील सर्वात मोठे हरिण पण आढळते। साधारणपणे 1 ते 1.5 मीटरपर्यंत पूर्ण वाढ झालेले सांबर आपणास या ठिकाणी आढळते। सांबरांच्या मादींना शिंगे नसतात, पण नरांची शिंगे भरीव असून दरवर्षी उगवतात व ती गळूनही पडतात। यांच्या शिंगांना अनेक टोके असतात। माद्या नेहमी कळप करून एकत्र राहतात, तर नर शक्यतो एकटे राहत असतात। शाकाहारी असलेला हा प्राणी वाघाचे सर्वात आवडते खाद्य म्हणूनही ओळखला जातो। ज्या ठिकाणी सांबरांची संख्या लक्षणीय असते तिथं वाघ हा नक्कीच असतो। श्रोते हो, जसे शाकाहारी प्राणी या जंगलात आढळतात, तसेच मिश्राहारी पूर्णतः मांसाहारी प्राणी पण या ठिकाणी आढळतात। या परिसरातील सुरंगी भाग हा तर अस्वलांसाठी प्रसिद्ध आहे। अस्वल हे बोजड शरीराचे असतात, त्यांचे पाय छोटे असतात, ते त्यांचे मागील पाय पूर्ण टेकून चालतात आणि काही धोका जाणवल्यास मागील पायावर उभा राहून नाकांनी त्याचा वास घेऊन अंदाज घेतात। अस्वल हा सहसा दाट जंगलात आढळतो। वाळवी मधाची पोळी त्याला विशेष आवडतात। श्रोते हो, असे वेगवेगळे 36 प्रकारचे प्राणी, त्यामध्ये भेकर असेल, गेळा, खवले मांजर, ससा, साळींदर, रानडुक्कर इत्यादी प्राणी येथे स्वैर संचार करताना आपल्याला दिसून येतात। जसे प्राणी या ठिकाणी खूप प्रमाणात दिसतात, तसे पक्षीसुद्धा खूप प्रमाणात या ठिकाणी आपणास दर्शन देतात। तर श्रोते हो, राधानगरी परिसरातील या पक्ष्यांविषयी जाणून घेऊया उद्याच्या भागात।